नागपुरातलं हत्यासत्र काही संपण्याचं नाव घेताना दिसत नाही आहे. नागपुरात गेल्या 2 दिवसात 5 जणांची हत्या करण्यात आली आहे, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शनिवारी रात्री नागपुरात जुन्या वादातनं रवी 7 पैसेची हत्या करण्यात आली. हत्या करणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे तर एकाचा शोध सुरू आहे. यापूर्वी देखील हुडकेश्वर भागात पंकज तिवारी या तरुणाची भोसकून हत्या करण्यात आली. तत्पूर्वी अंबाझरीत नितीन कवरतीची गँगवॉरमध्ये हत्या झाली तर नंदनवन भागात 3 तरुणांनी एकाची हत्या केली आहे. शिवाय जरीपटका भागात लवप्रीत कौर यांची हत्या करण्यात आली आहे. एकंदरीत हत्यांचं सत्र पाहता नागपूर क्राईम सिटी बनत आहे की काय असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. दरम्यान या नागपुरातल्या कायदा आणि सुव्यवस्थेविषयी भाजप आमदार गिरीश व्यास यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी तुषार कोळे. 30 तासामध्ये नागपूरमध्ये 5 हत्या झालेल्या आहे आणि नागपूरच्या याच कायदा सुव्यवस्थेवर बोलण्याकरता आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते व विधान परिषदेचे आमदार गिरीश व्यास आहे. मग असं आहे, सर्वसामान्य नागपूर शहर आता महानगर झालेलं आहे आणि यामध्ये ज्या पद्धतीने 30 तासामध्ये 5 हत्यांचं सगळं जे काही घटना घडल्या आहेत या निश्चित रूपानं दुर्भाग्यपूर्ण आहेत, दुर्दैवी आहेत. परंतु आपण जर लक्षात घेतलं तर यामध्ये आपसामधली गुन्हेगारी, आपसामधलं टोळीयुद्ध हेच त्याच्यामधलं आहे. पोलीस त्यांना ज्या पद्धतीनं अडचणी निर्माण करत आहेत त्यामुळे त्यांच्याच विरोधामध्ये, एकमेकांच्या विरोधामध्ये ते लोक उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत, एकमेकांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वसामान्य माणसाला यापासून कुठलीही अडचण नाही, कुठलाही त्रास नाही. 2 गँगवॉर करणारे लोक आपसामध्ये कुठे एखाद्या ठिकाणी बगीच्यामध्ये असेल, नाल्याजवळ असेल, कुठे घटना करत असतील, त्याला शेवटी प्रत्येक घटनेला पोलीस निरीक्षण, समर्थन किंवा तिथे संरक्षण असं काही प्रत्येक माणसाच्या मागे शक्य नाही. परंतु नागपूर शहरातलं जनजीवन अत्यंत सुरक्षित आहे, सर्वसामान्य असेल, महिला असतील या सुरक्षित आहेत, त्यामुळे कुठेही अशा पद्धतीची अडचण मला भासत नाही. कुठेतरी पोलीस यंत्रणेचं अपयश वाटत नाही का तुम्हाला? एकीकडे गँगवॉर सुरू आहे, हत्यासत्र सुरू आहे, जी बेसिक पोलिसिंग आहे ते पाहायला मिळत नाही, कुठेतरी यंत्रणेचं अपयश आहे? नाही, असं मला मुळीच म्हणता येणार ना. पोलीस अत्यंत चांगल्या पद्धतीनं नागपूर शहरामध्ये काम करते आहे. नागपूरचा एरिया वाढलेला आहे, नवीन पोलीस स्टेशन आलेले आहेत आणि त्या याच्यामध्ये पेट्रोलिंगची सगळ्यात सतत पेट्रोलिंगचा आपला प्रवास, त्यांचा पोलिसांचा जो काही आहे तो सुरू आहे. यामध्ये अशा जर घटना एखाद्या ठिकाणी कुठे घडत असतील त्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की त्या आपसातल्या गँगवॉरच्या घटना आहेत. आता आपण बघू शकतो की जरी 30 तासामध्ये 5 हत्या झाल्या असल्या तरी भारतीय जनता पार्टी मात्र नागपूरची कायदा सुव्यवस्था बिघडली हे मानायला तयार नाही. कॅमेरामॅन सागरसह तुषार कोहळे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.